सोलापूरमध्ये माननीय साहेबांनी वक्तव्य केलं, त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं, राजकारण आमच्या मध्ये घुसवलं जातं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? तर त्यांनी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत, त्याच्यामुळं मला तसं वाटलं, त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे, जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला. दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता माननीय जरंगे पाटलाबरोबर चर्चा करतो, त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये मुक्काम यायचं, त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो, त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं. आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय. परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50% आत्म जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही. प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे. आत्ताचं आंदोलन स्थगित केलंय का? म्हणजे आता जे सुरू होतं आत्ता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहे. जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील. आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेजकडनं, काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेजकडनं हे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगळे कार्यकर्ते आणि त्या राजकीय प्रेरणेचं आंदोलन करतात. आंदोलन केलं कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे. मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो, असे फोटो कोणाला कोणी भेटले तर व्हायरल करत असतात. पण माझी भूमिका स्पष्ट आहे, मी मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाजासाठी मरण. मनोजदादाचे पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत, तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत. हे त्यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार. शरद पवार गटाचे कार्यकर्ते कुणाचाच नाही. यापूर्वी कधी काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये? काही त्याला 2013 मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर मी आज त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही. पण हे असं हे चालतं असतं लक्षात ठेवा तुम्हाला. हे असे सातत्यानं आरोप मनोजला तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप. आज ओके आज जे अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.